नमस्कार मुलांनो माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत येतवी विषय गणित घटक तिसरा बेरीज व वजाबाकी यामधील उदाहरण संग्रह हो आठ व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बेरीज करा करूया ना त्यात काय आहे पहिलं उदाहरण बेचाळीस हजार तीनशे अकरा अधिक पासष्ट लक्ष छत्तीस हजार सहाशे चोवीस ठीक आहे बेचाळीस हजार तीनशे अकरा लिहिलं वर आणि खाली लिहिलं पासष्ट लक्ष छत्तीस हजार सहाशे चोवीस साधारणपणे वर मोठी संख्या लिहायची खाली लहान संख्या लिहायची परंतु बेरीज करत असताना अं खाली जरी मोठी संख्या लिहिली तरी चालतं ठीक आहे आता एक अधिक चार बरोबर पाच एका दोन मिळवले एक अधिक दोन तीन तीन सहा म्हणजे बघा एक आयडिया काय करायची की मोठी संख्या कोणती सहा आहे ना मग सहाच्या पुढे मोजायची आता इथं तीन आहेत मग तीन बोट घ्या आणि सहाच्या पुढे मोजा सात आठ नऊ इथे मोठी संख्या सहाच आहे त्याच्या पुढे दोन मजायचे मग दोन बोट घ्या सहाच्या पुढे एक सात आणि मग आठ तस चारात तीन मिळवले तर चार नंतर येतात पाच सहा आणि सात पाचशे पाच सहाशे सहा म्हणजे उत्तर काय आलं पासष्ट लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पस्तीस झालं उदाहरण पहिलं दुसरं उदाहरण तीन लक्ष सतरा हजार पाचशे एकोणतीस अधिक आठ लक्ष चार हजार सहाशे तेरा लिहून घ्या तीन लक्ष सतरा हजार पाचशे एकोणतीस लिहिले वर आणि आठ लक्ष चार हजार सहाशे तेरा लिहिले खाली नवा तीन मिळवायचे मग तीन बोट घेऊया नऊच्या पुढे मोजूया दहा अकरा बारा बाराशे ते दोन हातचा मनात धरला एक एक आणि दोन तीन तीन आणि एक चार कळलं आता काय हातचा नाही काय नाही पाचात सहा मिळवायचे मग सहाच्या पुढे आपण पाच बोट घेऊन मोजूया सात आठ नऊ दहा अकरा अकराशी एक इथे लिहा आणि एक हातचा लिहा सातात एक मिळवला तर होतो आठ आठ आणि चार म्हणजे आठच्या पुढे चार मोजूया म्हणजे चार बोट घेतले नऊ दहा अकरा बारा बाराशी दोन हात चाला एक मनात धरतोय मी हातचा एक आणि एक दोन दोन शून्य मिळवले म्हणजे दोनच कोणत्याही संख्येत शून्य मिळवले किंवा वजा केले तर उत्तर ही तीच संख्या येते दोन आलं ठीक आहे तीनात आठ मिळवायचे मग आठच्या पुढे आपण तीन मोजूया मग तीन बोट घ्या नऊ दहा अकरा लिहिले अकरा ठीक आहे म्हणजे आता ही संख्या वाचूया अकरा लक्ष बावीस हजार एकशे बेचाळीस झालं तिसरं उदाहरण बारा लक्ष बेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस अधिक चार लक्ष त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस लिहून घेतलं गणित बघा बारा लक्ष बेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस लिहिलं वर आणि चार लक्ष त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस लिहिलं खाली बेरीज करूया लहान कोणसा आहे मग सहा बोट घ्या आणि आठच्या पुढे मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाशे चार हातचा एक मी मनात धरतो इथं लिहिला तरी चालेल पण पाचवीची मूल्य हुशार मुलं एकात चार मिळवले म्हणजे पाच पाचात चार मिळवायचे म्हणजे चार बोट घ्या आणि पाचच्या पुढे मोजा सहा सात आठ नऊ सातात सात, सात मिळवायचे म्हणजे बघा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाशे चार हातचा द्या एक एक आणि दोन तीन तीनात तीन मिळवले सहा आता चारात आठ मिळवायचे आहेत म्हणजे काय करायचं आठ मोठे आहेत चार बोट घेतली आठच्या पुढे मोजलं नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हात चाला एक मनात धरतोय एक आणि दोन तीन तीन आणि चार न, सात होतात ना आणि एकाशी एक म्हणजे उत्तर काय आलं सतरा लक्ष सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव चौथं उदाहरण चोवीस लक्ष बारा हजा सहाशे हजार बारा हजा सहाशे छत्तीस अधिक तेवीस लक्ष एकोणीस हजार अठ्ठावन्न लिहून घेतलं बघा चोवीस लक्ष बारा हजार सहाशे छत्तीस अधिक तेवीस लक्ष एकोणीस हजार अठ्ठावन्न हम्म सात आठ मिळवायचे लहान सहा आहेत ना मग सहा बोट घ्या आणि आठच्या पुढे मोजत जा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाशी चावदा, चार हातचा एक मनात एक आणि तीन चार चारात पाच मिळवायचे म्हणजे किती होतील नऊ होतील ना सात शून्य मिळवले म्हणजे आहे तीच संख्या सहा राहणार दोन अधिक नऊ म्हणजे नवात दोन मिळवा दोन बोट घेतली नऊच्या पुढे दहा अकरा अकराशी एक हातचा एक मनात एक आणि एक दोन दोन आणि एक तीन <laughs> चारात तीन मिळवायचे चारच्या पुढे मोजत जाऊ तीन बोट घेऊन पाच सहा सात आणि दोन आणि दोन चार म्हणजे उत्तर काय आलं सत्तेचाळीस लक्ष एकतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव पुढे पाचवं उदाहरण दोन हजार सहाशे चोपन्न एका अधिक पाच लक्ष तीन हजार सातशे एकोणनव्वद लिहून घ्या दोन हजार सातशे चोपन्न अधिक एकाहत्तर हजार दोनशे नऊ अधिक पाच लक्ष तीन हजार सातशे एकोणनव्वद आता बघा हे तीन ही अंक एका वेळेलाच मोजायचे आता बघा हे नऊ आहेत हे चार आहेत मग काय करूया चार बोटं घेऊया लहान आहेत म्हणून आणि नऊच्या पुढे मोजू दहा अकरा बारा आणि तेरा लक्षात आता त्यात परत नऊ मिळवायचे मग मध्ये नऊ म्हणजे नऊ बोटं घेतली आणि तेराच्या पुढे मोजू चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीसशी दोन हातचा मी दोन मनात धरतोय दोन आणि पाच सात होतात सातात आठ मिळवले तर किती होतील मोजून बघा पंधरा होतात पंधराशी पाच हातचा एक मनात एक आणि सहा सात सात आणि दोन नऊ नऊच्या पुढे सात मोजा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे सहा हातचा एक मनात एक आणि दोन तीन तीन आणि एक चार चार आणि तीन में में पाच सहा सात कळ सात शून्य मिळवले म्हणजे सात पाचशे पाच म्हणजे उत्तर काय आलो पाच लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे बावन्न झालं आपलं उदाहरण <laughs> उदाहरणा <laughs> पुढे सहा उदाहरण एकोणतीस अधिक सातशे सव्वीस अधिक एकावन्न लक्ष छत्तीस हजार एकाशे सव्वीस अधिक, सव अधिक एकावन्न लक्ष छत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर आता बेरीज करा नवा मध्ये सहा मिळवायचे सहा बोट द्या नऊच्या पुढे मोजा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पुन्हा चार मिळवा पुन्हा चार बोट घ्या पंधराच्या पुढे मोजा सोळा सतरा अठरा एकोणीस एकुनिस, एकोणीसशे नऊ हातचा एक मनात धरलाय एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाचात मिळवायचे सात पाच मोठे घेतली आणि सातच्या पुढे मोजू आठ नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हातचा एक मनात धरलाय सात आणि एक आठ आठ आणि दोन दहा दहाशे शून्य हातचा एक मनात एक आणि सहा सात तीन तीनशे तीन एकाशी एक पाचशे एक, पाच म्हणजेच काय आलं उत्तर एकावन्न लक्ष सदतीस हजार एकोणतीस चला पुढचं उदाहरण चौदा लक्ष दोन हजार सहाशे एकोणपन्नास अधिक पाचशे चोवीस अधिक अठ्ठावीस लक्ष तेरा हजार सातशे एकोणपन्नास लिहून घेतलं चौदा लक्ष दोन हजार सहाशे एकोणपन्नास अधिक पाचशे चोवीस अधिक अठ्ठावीस लक्ष तेरा हजार सातशे एकोणपन्नास आता बघा नऊ मध्ये चार मिळवायचे चार बोट घ्या नऊच्या पुढे दहा अकरा बारा तेरा तेरात पुन्हा नऊ मिळवायचे हम्म मग नऊ बोट घ्या आणि तेराच्या पुढे जा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीसशे दोन हातचा दोन मी मनात धरलाय दोन आणि चार सहा सहा मध्ये दोन मिळवायचे सात आणि आठ होतात आठात चार मिळवायचे चार बोटा द्या नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हा एक आता हा एक मनात एक आणि सहा सात सात आणि पाच बारा बारा आणि सात एकोणीस एकोणीसशे नऊ हा आला एक मनात धरला एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा शून्यात एक मिळवला एकच चारात आठ मिळवला म्हणजेच आठ मोठे आहेत म्हणून चार बोटं घेतली आणि आठच्या पुढे मोजत जातोय मी नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हातचा आला एक एक आणि एक दोन दोन दोन, दोन चार हातचा मी मनात धरतो लक्षात येतंय ना ठीक आहे बेचाळीस लक्ष सोळा हजार नऊशे बावीस पुढे तेवीस लक्ष पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर अधिक नऊ लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न लिहून घेतलं आता बेरीज करू आता चार मिळवायचे म्हणजे चार बोटं घेतली आठाच्या पुढे मोजायला सुरुवात केली नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हातचा एक एक आणि सात आठ आठात मिळवले पाच आठाच्या पुढं पाच बोट घेऊन मोजायला सुरुवात केली का नऊ दहा अकरा बारा तेरा तेराशे तीन हातचाला एक मनात एक आणि सहा सात सातात सहा मिळवले सहा बोट घ्या आणि सातच्या पुढे मोजायला सुरुवात करा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराशे तीन हातचाला एक मनात धरला एक आणि पाच सहा सहा आणि सात तेरा तेराशे तीन हातचाला एक एक आणि चार पाच पाचात आठ मिळवले तर किती होतात मोजायची गरज असेल तर मोजा पाच बोट घेतली आणि आठच्या पुढे नऊ दहा अकरा बारा तेरा तेराशे तीन हातचाला एक एक आणि तीन चार चार आणि नऊ पुन्हा तेराच होत मोजून बघा तेराशे तीन हा एक मनात दोन आणि एक तीन म्हणजे उत्तर काय आलं तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे बत्तीस झालं उदाहरण नव उदाहरण बावीस अधिक सहा हजार सत्तेचाळीस अधिक तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस लिहून घेतलं ठीक आहे आता दोन अधिक सात नऊ होतात नवात सात मिळवले म्हणजे बघा सात बोटं घेतली नऊच्या पुढे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे सहा हातचा आला एक एक आणि दोन तीन तीन आणि चार सात सात आणि दोन नऊ नऊशी नऊ शून्यात पाच मिळवले म्हणजे पाचच येणार सहा चार मिळवले म्हणजे बघा चार बोटं घेतली सहाच्या पुढे मजायला सुरुवात केली सात आठ नऊ दहा दहाशे शून्य आजचा एक मनात धरतोय माहितीये तुम्हाला एक आणि आठ नऊ आणि तीन म्हणजे उत्तर तीन लक्ष नव्वद हजार पाचशे शहाण्णव झालं पुढचं दावं उदाहरण दोन हजार तीनशे पंचेचाळीस अधिक पासष्ट हजार चारशे बत्तीस अधिक शहात्तर लक्ष चोपन्न हजार तीनशे एकोणसत्तर ठीक आहे मांडणी केली पाच आणि दोन सात होतात सातात नऊ मिळवले मग नऊ नऊ मोठे आहेत मग ते त्याच्या पुढे मोज आणि सात बोटं घेऊन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे सहा हातचा एक मनात एक आणि चार पाच पाच आणि तीन आठ आठ आणि सहा सहा बोट घ्या आणि आठच्या पुढे माझ्या सुरुवात करा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाशे चार एक एक आणि तीन चार चार आणि चार आठ आठ आणि तीन नऊ दहा अकरा अकराशे एक हातचा एक एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ आठ आणि चार नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हजचाला एक एक आणि सहा सात सात आणि पाच मोजूया पुढे आठ नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन हा एक एक आणि सहा सात आणि सात म्हणजे उत्तर काय आलं सत्याहत्तर लक्ष बावीस हजार एकशे शेहेचाळीस सर्व उदाहरणं झाली आपली धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या, या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद